नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव पण या जन्मात धिंड पुन्हा निघणार नाही आणि कोणा अभिमानमुळे तर नाहीच नाही. माझ्याबद्दल तुला एकदा वाटायचं सोडून दिल्यानंतर मी पुन्हा वाटून घेत नसते. विक्रांतने इतकी मेहनत करून मिळवलेल्या पुराव्यांवर आणि माहितीवर तो वजलवार जर ऍक्शन घेणार नसेल तर मी गप्प बसणार नाही. वाड्यावरच्या त्या प्रसंगानंतर काही अनाकलनीय कोड्यांची उत्तरं शुभ्राच्या भेटीनंतरच मिळतील असं वाटतंय. शुभ्रा काय झालं आदिनाथ? आदिनाथ काय झालं? आदिनाथ अहो एक बंगला बने न्यारा. हाँ तुमचा उपमा. यस. ओ मॅडम 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 काय आधी शुभ्रा आणि प्रिया कुठे आहेत? आधी आणि शुभ्रा त्यांच्या खोलीत आणि प्रियाचं खाण्याचं स्वतंत्र टाइम टेबल असतं ना, त्यामुळे मला एक गोष्ट कळत नाहीये. मी इथे तुमच्या समोर असताना बाकीच्यांबद्दल का बोलताय तुम्ही? कारण ते इथे बसून माझ्याशी गप्पा मारतात आणि खातात, आपल्याला वेळ नसतो ना. हो का? हो तसंच आहे. तुम्हाला किचन वर 100 कारण असतात, त्याच्याविषयी आम्ही काही बोलू शकत नाहीये. ती कारण नसतात, काम असतात आणि ती आम्ही करतो म्हणून तुम्हाला खायला मिळत, कळलं? अच्छा, हो असं हो. मग समजा मी असं म्हटलं की मला खाण्यापेक्षा खायला घालणं बरं इंटरेस्ट आहे, तर म्हणजे एक मिनिट बस येते. अहो बस गे, एक मिनिट शांत बघ, गपचूप बस. आता हा कर बरू. अहो हे काय घे घे पटकन. मी तुला म्हटलं ना आताच, मला खाण्यापेक्षा खायला घालत बरं इंटरेस्ट आहे. अहो तुमचं काय चाललं हे? घे घे पटकन लाकर. मला कळत नाही तू काय झालं ना. मी मला वन्स मोर चल चल चल. काय झालं तुमची तर कमालच आहे. काय मुलांच्या समोर काय वाटेल शुभ्राला? तर काय वाटायचं? एक लक्षात ठेव, तू माझी लग्नाची बायको आहेस, रोज तू मला भरवतेस ना, आय मीन तू मला खायला घालतेस ना, आज मी तुला खायला घालतो. काहीतरीच काय. अगं मला एक कळत नाही, लग्नामध्ये इतक्या लोकांच्या समोर मला गाज भरवलास, आता काय? ओ कमालच आहे तुमची. तेव्हाची गोष्ट वेगळी,
आता नातवंडांना भरवायचं वय आहे ना आपलं. ते येतील तेव्हा त्यांनाही भरू. तोपर्यंत एक काम कर, परत एक दहा कर. घे ग पटकन, घे घे वसुधा वसुधा. वसुधा छान झालंय ग. खूप कामात आहात, इतकं की बायकोकडे बघायलाही वेळ नाहीये. ठेवते मी खाईन. कधी? थंड झाल्यावर. थंड काय गरम काय, शेवटी पोटातच जाणार आहे ना. ते थंड झाल्यावर पोटात जाण्यापेक्षा गरम गरम खाल्लं तर डोकं शांत राहील. ठेवते मी खाईन. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, मी भरवते तुम्हाला. घ्या घ्या ना, चला आ करा बघू. शुभ्रा काय चाललंय तुझं, सांगितलं ना मी एकदा. माझा हट्ट आहे असं समजा. घ्या. काय नको. साहेब साहेब तुम्ही काहीच खात नाही आहात. खीर अभिमानला फार आवडते. खीर मला माहित आहे साहेब. त्याला तुरुंगात मिळत असेल का रे खीर? तो मले तुले वाला वझलवार देत असेल का आणून त्याला खीर? साहेब साहेब ते पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशन असलं म्हणून काय झालं? यशवंतराव सरंजामेचा मुलगा आहे तो. शिक्षा भोगतोय ना, बसलाय ना तुरुंगात जाऊन. आणि समजा त्याला तुरुंगात खीर खावीशी वाटली नाही मागितली तर देतील त्याला आणू? देतील का रे? साहेब ते पोलीस आहेत. मग असू द्यात, असू द्यात. पोलीस पोलीस असले म्हणून. चल कुठे? पोलीस स्टेशनात. मला अभिमानला खीर खाऊ घालायची. मला अभिमानला खीर खाऊ घालायची. साहेब आपल्याला परवानगी. कोणाची परवानगी लागते? कोणाची परवानगी लागते? गृहमंत्री मुख्य कोणाला फोन लाव सांग. अरे खीर खाऊ घालायला परवानगी मिळणार नाही म्हणजे काय? अरे यशवंतराव सरंजामेचा मुलगा आहे तो आधी, मग तुरुंगातला कैदी आहे तो. अरे त्याने जो गुन्हा केलाच नाहीये त्या. साहेब साहेब तुम्ही आधी थोडं खाऊन घ्या. नाही आता माझी भूक तेव्हाच भागेल जेव्हा अभिमान आधी चार घास पोटात ढकले. एक काम कर, एक काम कर, ही खीर डब्यात भरून घ्यायला सांग. तो श्रीपत त्याला सांग डब्यात भरून. 5 मिनिटात आपण निघतोय. असा बाप या आधी मी कधीच पाहिला नाही.
श्रीपती. त्याला काय झालं? म्हणून आधी लाव. काय झालं म्हणजे? काही बिनसलं नसेल ना त्यांचं? नाही बिनसलं नसेल. अगं काय झालं, आपण तिथे अचानक गेलो ना, त्यांच्यामध्ये एक्झॅक्टली काय चालू आहे हे आपल्याला कळू नये म्हणून त्यांनी जरा चिडण्याचं नाटक वगैरे केलं असेल. नक्की. अगं नक्की म्हणजे काय? तुला आठवत नाहीये का आपण वाड्यावरती होतो तेव्हा आपण आपल्या रूम मध्ये नव्हतो का तेव्हा? अगं बाबा अचानक नाही का? पुरे आठवतंय मला सगळं. तुम्ही पण ना हसता काय? सगळ्या गोष्टी अगदी बोलून दाखवण्यात काय आनंद मिळतो देव जा. तुझ्या शंका होत्या म्हणून सांगितलं आणि काय काही शंका अशी उदाहरण द्यावी लागतात. बर अजूनही काही शंका आहे का सांग, आपण तिकडे जाऊन जाऊ. काय रे शुभत का तुम्हाला? तुझ्या शंका म्हणून झाल्या, सगळ्या शंका दूर झाल्या. हा नक्की हो फायनल हो. चल मग या आनंद प्रत्यर्थ मला एक चहा दे ना. मिळेल, अर्धाच कप मिळेल, सकाळपासून दोनदा झालाय. चालेल तर काय करू. बर तोपर्यंत मी काय करतो जरा डोकावून येतो. तुम्ही काय, तुम्ही इथेच थांबा, कुठेही जायचं नाहीये. डोकावून येतो म्हणे. अरे वा, तू या पालकाचं काय करणार आहेस? म्हणजे शिजवणार का उकडणार? तुम्ही जरा निवडून ठेवा मग सांगते. काय डबा आहे कुणासाठी? कुणासाठी म्हणजे माझा मुलगा आहे तिकडे आतमध्ये, त्याला भूक लागली असेल म्हणून काहीतरी खायला घेऊन आलो आहे. इथे जेवण मिळतं त्याला? नाही, तुम्ही त्याला जेवण म्हणत असाल पण मी म्हणत नाही आणि माझा मुलगा तर अजिबात म्हणणार नाही. साहेबराव दे मी बोलतो त्याच्याशी. तू तरी कशाला बोलतोयस? अरे वेळ फुकट घालवतोयस, खीर थंड होते. साहेबाला विचारावं लागेल. काय? साहेबाला विचारावं लागेल. का? अरे तो सरकारी नोकर आहे, मी मालक आहे स्वतःच्या मर्जीचा. तो नक्की कोण आहे रे? तो नोकरच आहे साहेब. मग कधी कधी मालक असल्यासारखा सरकार असल्यासारखा. बस रे, आम्ही नोकर नाही, मालक पण नाही, रक्षक, कायद्याचे रक्षक. आणि कायद्याप्रमाणे तुम्ही त्याला पाणी पण देऊ शकत नाही. काय म्हणालात? कायद्याचं बोलतोय मी. हो पण शरीराच्या कायद्याचं काय? शरीरालाही एक कायदा असतो. त्याला भूक लागते, काही पदार्थ आवडीचे असू शकतात, ते खाण्याची इच्छा होऊ शकते, त्या इच्छेचं काय? माझ्या मुलाला खीर आवडते, मी ती घेऊन आलोय, त्याने चार घास खावेत एवढीच माझी इच्छा आहे. हे पोलीस स्टेशन आहे, इच्छापूर्ती केंद्र नाही आहे. बस, परवानगी मागून झाली, विनंती करून झालं, सगळं काही झालं. आता मुलाला खीर खाऊ घालण्याच्या गुन्ह्याखाली तुम्ही मला अटक करणार असाल तर करा. चला. बजलवार साहेब, साहेबांनी सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये, विनंती करतो त्याला दोन घास फक्त खाऊ द्या. यशवंतराव कधी कुणासमोर लाचार झालेला नाही आणि असल्या माणसासमोर तर अजिबात होणार नाही. तोंडचा घास पळवणं म्हणजे काय हे नाही याला कळव. एक मिनिट द्या, परवानगी देतोय द्या. साहेब चला, दिली आहे परवानगी, त्याला दोन घास भरवा आणि तुम्ही थोडं खाऊन घ्या. चला चला साहेब.
अभिमान तुझ्यासाठी खीर आणले काम घे अभिमान तुला खीर देण्यासाठी साहेब स्वतः न जेवता आलेत म्हणाले आधी अभिमान खीर खाईल मगच मी जेवेन अरे बोलण्यात काय वेळ वाया घालवतोस दे खीर देते एक मिनिट त्याले खीर देने अगोदर ती तुम्हाले खायला लागल का कारण त्यो एक कैदी आहे त्याच्या सुरक्षेसाठी जगातला कुठलाही बाप जेव्हा स्वतः उपाशी राहून पोरासाठी चार घास आणतो तेव्हा ते त्याला जीवे मारण्यासाठी नसतात पण उद्या त्याले काही झालं तर कस होईल हे बघा मले वाद घालायचा नाहीये पण ए गपे यशवंतराव तुम्ही खीर खाणार नसलात तर अभिमान पण खाणार नाही ठरवा असं काय करतोस मी इतकं तुम्ही इतका त्रास करून ही खीर माझ्यासाठी आणलीत माझ्या बापाला इतका लाचार होता ना कधीच पाहिला नव्हता मी
तुम्ही कोण आहात माहिती ना तुम्हाला, आणि तुम्ही त्या माहिती आहे माहिती आहे. ठीक आहे ठीक आहे. तू खा दे. एका चट्टीवर काय काय मी इथून सुटलो ना त्यानंतर त्या खाकीवाल्याला नाही सोडणार मी.